पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आदराची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. नाही कालचं अजितदादांचं जे काय भाषण आहे किंवा त्यांनी काढलेली जी काय वाक्य आहेत ही निश्चितच या संदर्भामध्ये समर्थनीय नाही. खेदजनक चिंताजनक नक्की आहे. आम्ही कार्यकर्ते असून सामान्य पुणेकर किंवा सामान्य महाराष्ट्रातील या देशातील नागरिक असूनसुद्धा साहेब आम्हाला कळावेत पण ते दादांना दुर्दैवाने कळावे नाही असं या ठिकाणी खेदाने म्हणावंसं वाटेल. जर हे साहेबांच्या बाबतीत असेल तर पण या संदर्भामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याच्यावर जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यावर मी फार काही भाष्य करणार नाही. पण एक नक्की की मी ज्या साहेबांना ओळखतो ते साहेब मागच्या 25 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतःचं दुखणं स्वतःचे कुटुंबातले प्रॉब्लेम्स राज्यातली देशातली संघटनेतली कुरबुरी या संदर्भात कधीच कुठल्या प्रकारचं शब्द वापरून किंवा कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजाराशी लढा देत असताना त्यांच्या तोंडातून रक्त पडत असताना त्यांनी केलेली भाषणं आम्ही पाहिली नाही म्हणजे पाहिली नसेल अशातलं एकही कुणी मागच्या पिढीतला माणूस सापडणार नाही. त्या परिस्थितीसुद्धामध्ये मी आजारग्रस्त आहे मला कॅन्सर झाला आहे आणि म्हणून माझ्या पक्षाला मतदान करा असं साहेबांनी कधीही एकदा केलेलं आव्हान कोणालाही या ठिकाणी स्मरणात नाही. दुर्दैवाने जर अजितदादांच्याकडून साहेबांच्या बाबतीत असं स्टेटमेंट केलं जात असेल तर या संदर्भामध्ये हा एक चुकीचा इतिहास लिहिला जातो आहे आणि ज्यांच्यामुळं तो लिहिला जातो आहे ते निश्चित पुढच्या काळात याचा कसा विचार करतील हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रातील जनता त्यांना विचारेल. पण एक नक्की आहे की मला खात्री आहे की 84 वयामध्येसुद्धा पवारसाहेब हे महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे आणि जे जे काय करायचं आहे तो मुद्दा घेऊनच नागरिकांपर्यंत किंवा जनतेमध्ये मतदारांपर्यंत जातील. पवारसाहेबांना काल आज आणि उद्या आपलं वय शेवटची निवडणूक किंवा इतर कुठल्या तरी नाही का आजारपणावर या ठिकाणी दया दाखवून किंवा दया मिळून मतं घेण्यामध्ये कालही इंटरेस्ट नव्हता आजही नाही उद्याही नसता. फक्त मी तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये मला मी जो उमेदवार उभा करेन मी जो उमेदवार उभा करेन त्याला मत मागतो. उद्या खासदारकीला पण मी तसंच करणार आहे. त्याच्यावर तानाजीराव तेवढं मी सांगेन त्याला मतदान करा. मित्रांनो यामध्ये मी कामाला कुठं कमी पडणार नाही. ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. ज्या पद्धतीने मागच्या 15 वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तामिनी घाटापासून म्हणजे मुळशीच्या कोपऱ्यापासून ते वरसगाव पानशेत या खडक वस्त्याच्या बॉर्डरपासून ते थेट इंदापूर सोलापूरच्या बॉर्डरपर्यंत सुप्रिया त्यांनी ज्या पद्धतीने संपर्क ठेवला आहे या देशातल्या लोकसभेमध्ये सातत्याने सगळ्यात जास्त हजेरी सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम संसदरत्न किंवा महासंसदरत्न पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्याचबरोबर गल्लोगल्ली गावोगावी सोसायटीतून सोसायटी जाण्याचा त्यांनी तयार केलेला किंवा एकूणच नका प्रस्थापित केलेला जो विक्रम आहे हात मोडण्याचं काम कुठल्याच खासदाराच्या नका एकूणच त्याच्यामध्ये धाडस नाही. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा कडक वस्त्याचा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा नागरिक हा मतदार हा सुप्रियाताईंच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळं पलीकडच्या बाजूने कुणीतरी उमेदवार आला तरी सुप्रियाताई निर्णायक मात्र निवडून येतील यावरती माझ्या मला शंका आहे.